ठाकरेंच्याकडे लक्ष द्यायला जग रिकामे नाही असं आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं. आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंवरती टीका केली. मराठा आरक्षणावर राजकीय लोकांनी वक्तव्य टाळावीत. सेना भाजपवरील गडकरींच्या विधानावरही प्रत्युत्तर दिलंय. होणाऱ्या मुंबईतील दोन दसरा मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल आहे. संजय राऊत असं म्हणतात की हा जो दसरा मेळावा आहे हा उद्धव ठाकरेंचा खरा दसरा मेळावा नाही, अभूतपूर्व होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे लागलेलं आहे. नेमकं शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला नेमकं काय वाटतं ते आपण विचारूया. संजय गायकवाड आमदार आपल्यासोबत आहे. भाऊ, दावा होतोय की जगाचं लक्ष आहे आणि आमचाच खरा मेळावा आहे, काय वाटतं? कोण्या जगाबिगाचं लक्ष नाही, काही जग काही रिकाम नाही आहे याची वात्राट धंदा आहे राऊताचा पाहायला. हे जर तर तोंड टी व्हीवर आले की लोक टी व्ही बंद करतात, म्हणून काही जगाबिगाचा विषय नाही आहे. परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंनी जे काही सुरू केलं होतं तो मेळावा बाळासाहेब घ्यायचे आणि त्यात हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळायचे. ती परंपरा उद्धवसाहेब जरी पुढे येत असेल पण बाळासाहेबांचे विचार ते आता लोकांना देऊ शकत नाही. समाजवादी पार्टीसोबत ते गेले, काँग्रेससोबत गेले, शरद पवारसोबत गेले, एवढंच काय तर महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी आतंकवाद्यांच्या समर्थनामध्ये हमासला देखील त्यांनी समर्थन त्या ठिकाणी केलं, ज्यांनी लेकरक आपले माणसं मारे महिलांवर बलात्कार केला. आज बाळासाहेबांची राज्यात भूमिका या आतंकवाद्याविरुद्ध किती खतरनाक होती, बाळासाहेबाला उडवाय करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि आज त्यांचाच पोरगा आतंकवाद्यांच्या बाजूने बोलतं हे पण खूप वाईट वाटतं. आणि म्हणून मेळावा तर शिवसेनेचा आमचा होणार आहे आणि तो खरा बाळासाहेबांच्या विचाराचा होणार आहे. या आझाद मैदानामध्ये विचार हे बाळासाहेबांच्या लोकांना ऐकायला मिळणार आहे. बाळासाहेबांच्या मार्गावरच मार्गक्रमण करणारा हा शिवसेना आमचा पक्ष आहे. हे आता राऊत आणि उद्धवसाहेब भरकटलेले आहेत, ते वेगळ्या दिशेने त्यांची फॉलो पडतात. ती जी महाराष्ट्रात जनता त्याला आता लाईक करत नाही. नितीन गडकरींनी एक कोपरखडी घेतली आहे सत्तेमध्ये असताना, सांगितलं की भाजपाने शिवसेनाशी युती राहिलेलीच नाही. शिवसेना कुठे आहे असा त्यांनी प्रश्न विचारला. जेव्हा पत्रकारांनी सांगितलं की शिंदेची शिवसेना, अच्छा ती शिंदे शिवसेना का, अशी कोपरखडी घेतली, काय वाटतं याच्यावर? कारण असं वाटलं असेल की तुमचा प्रश्न उद्धव ठाकरेच्या संदर्भात का, म्हणून त्यांनी म्हटलं असेल की ही शिवसेना का. मग त्याला माहीत आहे इकडे कुठे काय शिवसेना राहिली आणि म्हणून ते असं बोलले असतील. ते थेट म्हणलं की भाजप शिवसेना युती राहिलेलीच नाही आहे. बरोबर ना, उद्धव साहेबांची शिवसेना गेलेली आहे, चिन्ह पक्ष सगळे एकनाथ शिंदे काढले, पण त्यांची युती संपलेली. आता ही युती आहे आमची, ही शिवसेना नाही का? कोणती? भाजपसोबत असलेली. हो आहे ना, शिवसेनाच आहे, मान्यता आहे आणि आमची त्यांचीच युती आहे. वेगळा प्रश्न थोडा. मनोज दरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी लावून धरतात. मात्र काही नेते पुढे आलेत, नारायण राणे असतील किंवा मग रामदास कदम असतील, ते म्हणतात आम्हाला कुणबी सर्टिफिकेटची गरजच नाही आहे. त्यांनी आमचा ठेका घेतलाय का? हे बघा, कोकणामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं उत्तर महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज जो आहे जो संपूर्ण राज्यात एकच आहे. पण या तीन प्रांतामध्ये त्यांना ओबीसी सर्टिफिकेट आहे. ज्यांना गरज आहे ते ओबीसी सवलत घेतात. आता मला ओबीसी सवलतीची कधी गरज पडली नाही, मी नाही घेतली. पण महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, खास करून मराठवाडा जो निजामांच्या तावडीमध्ये होता, गुलामगिरीमध्ये होता, त्यांचा सगळा रेकॉर्ड नष्ट झालेला आहे. नाहीतर तुम्हाला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राज्याभिषेक करताना जी अडचण आली होती की त्यांना क्षत्रिय म्हणत नव्हते, त्यांना देखील कुणबीच म्हणायचे, ही अडचण तेव्हा पण आली. आणि म्हणून कोण काय आहे याच्या गेल्यापेक्षा गरिबीची जात नसते. मराठवाड्यातला मराठा समाजाचा माणूस म्हणजे तरुण असेल, तरुणी असेल, खरोखर शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांचा आर्थिक दारिद्र्य परिवारामध्ये प्रचंड प्रमाणात आहे, नोकऱ्या नाही आहेत आणि याच्यामुळे हे परिवार खतम होत चाललेले आहे. आणि म्हणून मागच्या मराठा क्रांती मोर्चाने जो विषय घेतला